तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव अख्ख्या जगामध्ये त्यांनी लौकिक केलं आणि मन आपल्याला अचानक सोडून गेला याचं दुःख खऱ्या अर्थानं आम्हाला जास्त आहे। परंतु आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना मने तर मी परंपरेनं कायम सांगत आलो जवळेकर घराण्यामध्ये मने हा पशु म्हणून फक्त जन्माला आला पण राजू शेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर यांचा एक धाकटा बंधू म्हणून या मन्यानं या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नवे नवे तर आमच्या सारख्या सर्व तरुणांचं नाव महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये लौकिक केलं ज्या मुलाला आपल्या आई वडील समजत नाही त्या मुलांना मन्या दिसतोय। आपल्याला मन्याचा फोटो जर पाहिला तर पाळण्यात रडणारी मुलं सुद्धा हसत खेळत राहायची। खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये या मन्यानं बैलगाड्याचं नाव जे लौकिक केलं यापुढं भाऊला आणि नानांना आणि सर्वांनाच मी विनंती करतो मन्या जरी आपल्यातून आत्ता गेलेला असेल आपल्या पुढं समाधी सारखा मन्या आपल्या पुढं उभा आहे। खऱ्या अर्थानं माऊली सारखी समाधी नाही तुकोबा सारखं वैकुंठ गमन नाही छत्रपती सारखा शिवाजी नाही आणि मन्या सारखा परत बैल होणे नाही। मन्याला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्रामुख्यानं खेड हवेली मावळ मुळशी शिरूर आंबेगाव सर्व तालुक्यामध्ये राजू शेठ वसंतराव जवळेकर आणि कैलासवासी सदाशिव महिपती लांडगे या जुगलबंदीचं आज चाक मोडलेला आहे। नानाला भाऊला आणि भानुदा दादाला विनंती करतो आमच्या सारख्याचा बातुकलीचा खेळ झालेला आहे आम्हाला यापुढं परत तुम्ही सर्वांनी विचार करून मन्या सारखा परत मन्या आम्हाला सर्व तरुणांना आणून द्यायचं काम तुमचं आहे त्याला जोपासण्याचं काम आम्ही करू अशी सर्व तरुणाच्या वतीनं मी या दोन्ही चारही घरांना आणि अमोलदादा पवार खऱ्या अर्थानं या गावच्या सरपंच राजू शेख टाकळकर यांना सुद्धा प्रामुख्यानं विनंती करतो आमच्या जीवाचा जीवलग मित्र नंदकुमार सुर्वे आणि सदाशिव महिपती लांडगे बैलगाडा संघटनेचं प्रामुख्यानं ज्यांनी नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक केलं असे भानुदादा लांडगे आमचा सर्व बैलगाड्याचा तवकल तारा म्हणलं तर अभाव होते हा मला स्वाभिनंती आहे। परंतु असा मने आपल्याला होणे नाही आणि या मन्याला आपल्या सर्वांच्या वतीनं वापरून श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण।